बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत 1857चा स्वातंत्र्य लढा आणि या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम आपण अभ्यासणार आहोत। तर यामध्ये भारतीय लष्कराची पुनर्रचना त्या ठिकाणी ब्रिटिश शासनाला या लढ्यानंतर करावी लागलेली आहे। कारण आपण पाहिलेलं आहे की या लढ्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रामुख्याने भारतीय सैनिक त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधात बंड करून उठले होते। म्हणून ब्रिटिश सरकारचे असं लक्षात आलं की आपण आता भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्याची गरज आहे। मग त्यांनी काय केलं तर भारतीय लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवलं आणि त्या प्रमाणात हिंदी सैनिकांचं म्हणजेच भारतीय सैनिकांचं प्रमाण त्यांनी कमी करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं। त्यानंतर महत्त्वाचे जे ठिकाणं होते ते सर्व ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या। तोफखाना की ज्या ठिकाणी सर्व शस्त्रास्त्रे ठेवलेली असतात त्याला तोफखाना असे म्हणतात हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला। लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली। पहा मुलांनो जातवार म्हणजे काय, जशी आपली प्रत्येकाची जात वेगवेगळी आहे मग ब्रिटिश सैन्याने ठरवलं ब्रिटिश शासनाने ठरवलं की सैन्यांना एकत्र येता येऊ नये म्हणून त्यांनी काय केलं मराठी सैनिकांची स्वतंत्र पलटण तयार केली महार सैनिकांची स्वतंत्र पलटण तयार केली अशा जातीच्या निकषावर त्यांनी काय केलं सैन्यामध्ये तुकड्या पाडल्या। हेतू हा की हे सैनिक एकत्र येऊन पुन्हा त्यांनी उठाव करू नये। लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी आपण का केली हे लक्षात घ्या। नंतर त्यांनी काय केलं की भारतातले सैनिक जसे 1857च्या उठावामध्ये एकत्र आले होते तसे पुन्हा एकत्र येऊ नयेत व इंग्रजी सत्तेला त्यांच्याकडून विरोध होऊ नये पुन्हा उठाव होणार नाही याची त्यांनी या ठिकाणी पुरेपूर काळजी घेतली। पहा बालमित्रांनो हा या 1857च्या लढ्याचाच आपण परिणाम म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। धन्यवाद।